नमस्कार। शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 अंतर्गत जामखेड शहराचा या स्पर्धेत पहिल्या 5 नंबरमध्ये यावा। सविस्तर शासनाचा स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 अंतर्गत जामखेड शहराचा या स्पर्धेत पहिल्या 5 नंबरमध्ये यावा यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद म्हणून जामखेड नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 9 नगरसेविका राजश्री मोहन पवार व मातोश्री लाल आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष मोहन वस्ताद पवार यांनी प्रभागामध्ये 500 डस्टबिनचे वाटप करून आपला सहभाग नोंदवला। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 9 मध्ये डस्टबिनचे वाटप करण्यात आले। सुनंदाताई पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी जामखेड पंचायत समितीच्या सभापती राजश्रीताई सूर्यकांत मोरे, नगरसेविका विद्याताई राजेश अवाळ, नगरसेविका राजश्री ताई मोहन पवार यांच्या हस्ते डस्टबिनचे वाटप करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमासाठी मान्यवरांसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच प्रभागामध्ये अंगणवाडी सेविका व जामखेड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व नगर परिषदेचे कर्मचारी नगरसेविका यांनी स्वच्छता केली। यावेळी स्वच्छतेचे महत्व पटवून यावेळी सुनंदाताई बोलत होत्या। नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते सर्वांना मनापासून नमस्कार। आजचा विषय आहे आपला आपल्या जामखेड शहरानं स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। जामखेड शहराच्या शहर ही ग्रामपंचायत होती। त्या काळाच्या जे काही पाईपलाईन होत्या पाण्याच्या आणि ड्रेनेजच्या त्या कशापासून कंटिन्यू झाल्यामुळे आज सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पिण्याचं पाणी 5 दिवस 6 दिवस नाही, ड्रेनेज पाईप नाही, पाणी कुठेतरी अस्ताव्यस्त चाललंय, दुर्गंधीचा त्रास होतोय, रस्ते अंतर्गत रस्ते अशा अनेक समस्यांनी त्रस्त झालेली अशी मंडळी तुम्ही माझ्यासमोर बसलेली आहे। त्यामुळे आपल्याला आजपासून आता काय करायचं त्यासाठी पहिलं आपल्याला करायचंय या स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये पहिल्या 5 मध्ये आपलं जामखेड शहर कसं येईल त्यासाठी मला महिला वर्गाची साथ पाहिजे। कारण कुठलीही गैरसोय झाली काही झालं नाही आणि यापासून सुरुवात करत आहे की स्वच्छतेचे पूर्ण नियम पाळून सगळे सगळ्यांना समजून सांगणार आहे आणि त्याची सुरुवात अशी करत आहे की प्रत्येकांच्या घरात एक एक तरी डस्टबिन जाईल ही अशी मी सुरुवात करणार आहे आणि ते पण सुनंदाताई यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव सर यांनी केले। स्काय महाराष्ट्र न्यूज जामखेड।